तो राज्यातील मंदिर आणि धार्मिक स्थळ आजपासून खुली झालेली आहेत। शिर्डीत साईबाबांच्या काकड आरतीने भाविकांच्या या ठिकाणी देवाच्या दर्शनाला सुरुवात झालेली आहे। गेले 1.5 वर्षांपासून बंद असलेले साईबाबांची शिर्डी भाविकांनी गजबजलेली पाहायला मिळते। आलेले भाविकांचं स्वागत शिर्डी ग्रामस्थ करतायत आणि साई मंदिर आणि परिसरात रांगोळ्या काढून फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे। आलेले प्रत्येक भाविकाला थर्मामीटर चेक करून सॅनिटाइज करत प्रत्येक भाविकाला मास्क देखील घालणं बंधनकारक करण्यात आले। दोन भाविकांमध्ये 6 फुटांचं अंतर ठेवत भाविकांचा ऑनलाइन पास चेक करून साई मंदिरामध्ये त्यांना दर्शनासाठी प्रवेश दिला जातोय। याच परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गोविंद साळुंके यांनी। साईबाबांच्या शिर्डीमध्ये भाविक येऊ लागल्याने शिर्डी जी आहे ती फुलून गेली आहे आणि आलेल्या भाविकांचं स्वागत देखील रांगोळ्या काढून आणि दीपउत्सव साजरा करून या ठिकाणी करण्यात आला आहे। मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये फुलांची सजावट आणि रांगोळ्या देखील काढण्यात आले आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर अगदी सुंदर बाबांची प्रतिमा देखील ह्या रांगोळीमध्ये काढण्यात आली आहे। ठिकठिकाणी रांगोळ्या काढून साई भक्तांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। आलेल्या साई भक्तांना देखील पेढ्याचा प्रसाद वाटून या ठिकाणी साईबाबांचं स्वागतही करण्यात आलं आहे। मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। गेले अनेक दिवसापासून साईबाबांचं मंदिर बंद होतं, ओस पडलेली शिर्डी आज फुलून गेली आहे। साई भक्त जो आहे तो शिर्डीमध्ये येऊ लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी शिर्डी भाविक जे आहे ते येऊ लागले आहे आणि शिर्डी जी आहे ती फुलून गेली असल्यामुळे ग्रामस्थ आणि साई भक्तांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि शिर्डी जी आहे ती या ठिकाणी गजबजलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। गोविंद साळुंके, साम टीव्ही न्यूज, शिर्डी। तर या संदर्भात इथल्या भाविकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी गोविंद साळुंके यांनी। आपल्या सोबत अनेक भाविक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय गेली 1.5 वर्षापासून मंदिर जो आहे ते बंद होतं, आता खुलं झालेलं आहे, काय सांगणार? हमको तो बहुत अच्छा लगा। मेरा तो टिकट मई जुलाई में हुआ था, लेकिन उस समय बंद था ये मंदिर। लेकिन जब 5 तारीख को टिकट था, पता चला कि 7 को टीवी मंदिर खुल जाएगा, तो बहुत खुशी हुआ। लेकिन अब यह शायद ऑनलाइन हो रहा है, तो ये चाह रहे हम कि मेरा दर्शन जरूर हो जाए, क्योंकि हम बहुत दूर बिहार से आए हैं। 6 महीने जो बाबांच्या आणि भक्तांच्या मध्ये एक कोरोना रूपी दरवाजा होता, तो आज बाबांनी तोडून काढलेला आहे। 6 महिन्यानंतर बाबा भक्तांना आणि भक्त बाबांना भेटणार आहेत, हा आनंद गगनात न मावणारा आहे। बाबांना अशीच प्रार्थना करतो की हा दरवाजा कायमचा तोडून टाकावा आणि भक्तांना आपल्या चरणी नेहमी सेवा करण्याची संधी द्यावी। कसं तुम्ही शिर्डीत आलेल्या भाविकांचं स्वागत केलं? गेल्या अनेक दिवसांपासून साई भक्तांना शिर्डीमध्ये येण्याची आणि बाबांची दर्शन घेण्याची ओढ लागलेली होती आणि ती आज साई भक्तांची पूर्ण झालेली आहे। आणि येणाऱ्या साई भक्तांचं स्वागत करणं हे शिर्डीकर म्हणून आमचं कर्तव्य आहे। तर म्हणून आम्ही शिर्डीमध्ये मंदिर परिसरामध्ये द्वारकामाई मंदिरासमोर आम्ही या ठिकाणी रांगोळी काढली आणि त्याचबरोबर दीपोत्सव साजरा करून सर्व भक्तांचं या ठिकाणी स्वागत केलं आहे। या ठिकाणचं वातावरण अतिशय उल्हासदायी, अतिशय आनंददायी व अतिशय धार्मिक अशा प्रकारचं झालेलं आहे। गेल्या काही दिवसापासून जी शिर्डी सुकी सुकी होती, सुनी सुनी होती, आज त्याच्यामध्ये एक आनंददायी आणि धार्मिक वातावरण पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। मी येणाऱ्या सर्व साई भक्तांचं या ठिकाणी शिर्डीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सर्वांना एकच विनंती करेल की प्रशासनाने घालून दिलेले आपण कोरोनाचे नियम पाळूयात, आपण स्वतःही सुरक्षित राहूयात आणि त्याचबरोबर येणाऱ्या साई भक्ताला देखील सुरक्षित ठेवूयात। गोविंद साळुंके, साम टीव्ही न्यूज, शिर्डी।